नमस्ते प्राध्यापक मित्रांनो, मी प्राध्यापक अक्षय बळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी NSS D79 आणि येवला तालुका विभाग समन्वयक. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ NSS अंतर्गत ऑर्डिनन्स 163 ची प्रोसेस कशी कंप्लीट करावायची या बाबतीत हा व्हिडिओ तयार केलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, शेवटपर्यंत बघा. अधिक अडचण असल्यास तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. सरती शेवटी मी माझा नंबर दिलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्हाला तो बघायला भेटेल. चला तर मग वन बाय वन ग्राफिकच्या माध्यमातून यामध्ये नजर टाकूया. सर्वात प्रथम आपल्याला एक जाणून घ्यायचं आहे की आपण ऑर्डिनन्स 163 लाभ कोणत्या विद्यार्थ्यांना देऊ शकतो. ज्या विद्यार्थ्यांनी 2 वर्ष नियमित कार्यक्रम आणि 1 हिवाळी शिबिर कंप्लीट केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना आपण ऑर्डिनन्स 163 लाभ देऊ शकतो. सो त्यासाठी काय करावं लागणार आहे, आपण आपल्या गुगल क्रोममध्ये unipune.ac.in या ऑफिशियल वेबसाईटला आपल्याला भेट द्यायची आहे. आपण इथे बघा, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी वन ऑफ द, यानंतर इथे unipune.ac.in यावर आपल्याला क्लिक करावायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही युनिपुणेच्या वेबसाईटवर होमपेजवर तुम्ही जाताल. इथे डाव्या साईडला आपल्याला ॲडमिशन एक्झामिनेशन सेक्शन दिलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला एक्झाम सेक्शन यावर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही एक्झाम ऑनलाईन यामध्ये तुम्ही येताल. यामध्ये तुम्हाला 2 सेक्शन आहे, एक स्टुडंट सेक्शन आणि एक कॉलेज सेक्शन. सो कॉलेज सेक्शनमध्ये कॉलेज लॉग इनला आपणाला क्लिक करावायचे आहे. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहे, ज्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे हॉल तिकीट ऑब्लिक ज्युनियर सुपरवायझर रिपोर्ट ऑब्लिक ऑर्डिनन्स 163. सो इथे लॉग इन नाऊ या पेजवर काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड विचारला जाणार आहे. युजर नेम हा तुमचा कॉलेजचा पन कोड असणार आहे, आणि पासवर्ड हा तुमच्या ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसरला माहीत असतो. तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही ती प्रक्रिया पूर्ण करू शकता, किंवा NSS कार्यक्रमाधिकारी स्वतः देखील ही माहिती भरू शकता. सो इथे ह्या दोन्ही गोष्टींची माहिती तुम्ही नमूद केल्यानंतर तुम्ही लॉग इन इथे करू शकता. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक्झाम सेंट्रल इन एक्झाम याचं होमपेज तुम्हाला दिसून येणार आहे, ज्यांमध्ये बघा होम हॉल तिकीट ऑर्डिनन्स 163 ज्युनियर सुपरवायझर आणि मोर ऑप्शन दिलेले आहे. आपल्याला ऑर्डिनन्स 163 प्रोसेस कंप्लीट करायची आहे, म्हणून आपण ऑर्डिनन्स 163 आपल्याला क्लिक करावायचं आहे. त्यामध्ये बघा तुम्हाला ॲड स्टुडंट ॲक्टिव्हिटी ही मी वन बाय वन स्टेप बाय स्टेप यामध्ये माहिती देतो आहे. सो ॲड स्टुडंट ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. तत्पूर्वी तुमच्याकडे मी मागाशी सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांना ऑर्डिनन्स 163 लाभ द्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांची तुम्ही एक सेपरेट यादी बनवा. त्यांचा PRN नंबर तुम्ही काय करा, रेडी करा, कारण आपल्याला माहिती भरताना PRN नंबर हा महत्त्वाचा असणार आहे. PRN नंबर तुम्हाला कुठून भेटणार आहे, तुम्ही एक्झाम कमिटीशी संपर्क करा, ज्यांमध्ये हॉल तिकीटमध्ये तुम्हाला नेम लिस्ट आलेली आहे, किंवा त्यांची नेम लिस्टच तुम्ही बघा, फॅकल्टी वाईज नेम लिस्ट. म्हणजे जर का तुमच्याकडे महाविद्यालयात 3 फॅकल्टी आहे, BA आहे, BCOM आहे, BSc आहे, या 3 फॅकल्टी आहे, त्या तिन्ही फॅकल्टीची नेम लिस्ट तुम्ही काय करा, डाउनलोड करून घ्या. त्या नेम लिस्टमध्ये तुम्हाला काय आहे की तुमच्या त्या विद्यार्थ्यांचा PRN नंबर आहे. किंवा आणखीन दुसरी एक आहे की विद्यापीठाने एक महत्त्वाची यादी आपल्याला दिली आहे, ते म्हणजे ऑनलाईन परीक्षेसाठीचा युजर नेम आणि पासवर्ड. याची जरी तुम्ही यादी डाउनलोड केली तर याच्यामध्ये तुमच्या महाविद्यालयातील संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती विथ PRN नंबर आणि त्यांचा पासवर्ड आहे परीक्षेसाठीचा. सो आपल्याला PRN नंबर गरजेचा आहे, तर तुम्ही ती यादी आणि PRN नंबर यांची एक कटी काय करा, एक यादी तयार करा, आणि त्याच्यानंतरच तुम्ही माहिती भरायला सुरुवात करा. यांमध्ये बघा, आपल्याला आता वन बाय वन मी तुम्हाला सांगतो आहे की सिलेक्ट फॅकल्टी. आता बघा, फॅकल्टी म्हणजे तो विद्यार्थी कोणत्या फॅकल्टीचा आहे, त्याच्याकरता तुम्ही फॅकल्टी वाईज लिस्ट करा. म्हणजे BA विद्यार्थी एका पाठोपाठ घ्या, BCOM विद्यार्थी एका पाठोपाठ घ्या, BSc विद्यार्थी किंवा सायन्स फॅकल्टीचे विद्यार्थी एका बाजूला घ्या, आणि त्या पद्धतीने माहिती भरा. सपोज आता मी इथे सिलेक्ट फॅकल्टीमध्ये मी कॉमर्स सिलेक्ट केलं. कॉमर्स सिलेक्ट केल्यानंतर मी त्याचा जो काही PRN नंबर आहे तो एंटर केला आणि काय केलं, शो रेकॉर्ड यावर क्लिक केलं. त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याचा PRN नंबर, सीट नंबर, त्या स्टुडंटचं नेम आलं, एक्झामचं नेम आलं, आणि इथे ॲड ॲक्टिव्हिटी हे ऑप्शन दिलेलं आहे. सो ॲड ॲक्टिव्हिटीवर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करावायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर
बघा, तुम्हाला आणखीन एक त्याच्याखालती एक टॅब निर्माण होते, ते म्हणजे त्याचा PRN नंबर, स्टुडंट नेम, एक्झाम नेम येतं, आणि इथे कॅटेगरी तुम्हाला विचारलेली. आता कॅटेगरीमध्ये काय आहे की तो कोणत्या कॅटेगरीतून त्याला ऑर्डिनन्स 163 लाभ द्यायचा, जसं की NCC मार्फत द्यायचा आहे का, NSS मार्फत द्यायचा का, स्पोर्ट्स द्यायचा का, कल्चर किंवा रिसर्च द्यायचा आहे. आता आपण NSS मार्फत देतो आहोत म्हणून आपण NSS इथे सिलेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा जो काही ऑप्शन आहे तो आपणाला, तो म्हणजे ॲक्टिव्हिटी, म्हणजे त्याला नेमक्या कोणत्या ॲक्टिव्हिटीच्या संदर्भात मार्क द्यायचे आहे. इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही ॲक्टिव्हिटीमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणकोणते ऑप्शन येतात. अ कॅन्डिडेट हू हॅज एनरोल इन NSS अँड हॅज कम्प्लिटेड 120 hours ऑफ ए इफेक्टिव्ह वर्क अँड अटेंडेड द नेसेसरी 1 special कॅम्प ॲज रिक्वायर्ड अंडर द NSS प्रोग्रामिंग. म्हणजे हाच एक महत्त्वाचा आहे, ज्यामार्फत सगळ्या महाविद्यालयात हाच जवळजवळ दिला जातो. काही विद्यार्थी तुमचे जर का RD परेडला प्रेझेंटेशन असतील तर ते तुम्ही दाखवू शकता, किंवा काही आव्हान कॅम्पला असतील स्टेट लेवलच्या तर ते देखील तुम्ही काय करू शकता, ऑप्शन सिलेक्ट करू शकता, तो लाभ त्यांना देऊ शकता. आणखीन खूप सारे ऑप्शन आहे, मी काय ते आता वेळाअभावी वाचत नाही, तुम्ही तिथे ते चेक करू शकता आणि तो लाभ देऊ शकता. म्हणजे बघा, तुम्ही कॅटेगरी NSS सिलेक्ट करायची आणि ॲक्टिव्हिटी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तिथे सेव्ह बटन आहे, त्या सेव्ह बटनावर प्रेस करायचं आहे, क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येतं रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुली, आणि इथे काय करायचं आहे, ओके करायचं आहे. अशा पद्धतीने 1 by 1 तुम्ही तुमचे जेवढे काही विद्यार्थी असेल तर तेवढे तुम्ही काय करा, एंटर करा. आता आमच्या महाविद्यालयात ज्या विद्यार्थ्यांना लाभ द्यायचा तर ते असे 25 विद्यार्थी आहे. सो मी 1 by 1 त्या 25 विद्यार्थ्यांची माहिती पूर्णपणे भरलेली आहे, फॅकल्टी वाईज ती पण भरलेली आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे तो आपणाला ऑर्डिनन्स 163 क्लिक करायचा आहे. तिथे तुम्हाला क्रिएट ट्रान्झॅक्शन येणार आहे. ओके, सो क्रिएट ट्रान्झॅक्शनची प्रक्रिया कशी करायची आहे, त्यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 options येतात, एक म्हणजे सिलेक्ट फॅकल्टी आणि दुसरं येतं कॅटेगरी. फॅकल्टीमध्ये तुम्हाला कोणकोणते ऑप्शन आहे, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, लॉ, इंजिनिअरिंग वगैरे वगैरे. सो इथे आता मला त्या विद्यार्थ्यांचा कॉमर्स लाभ द्यायचा आहे, किंवा त्यांची जी काही यादी मी तयार केलेली आहे. सो कॉमर्सवर मी क्लिक केलं तर, आणि दुसरं जी काही कॅटेगरी आहे तर कोणती कॅटेगरी असणार आहे, NSS. सो कॉमर्स आणि NSS हे क्लिक केल्यानंतर मला शो बटनावर क्लिक केल्यानंतर मला कॉमर्स अंतर्गत जेवढे काही विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांची इथं सिरियल नंबर, त्यांचा ॲप्लिकेशन ID, त्यांचं नेम येणार आहे, एक्झाम नेम येणार आहे, नंबर ऑफ ॲक्टिव्हिटी आणि अमाऊंट येणार आहे. म्हणजे माझ्याकडे कॉमर्स फॅकल्टीचे 9 विद्यार्थी NSS पार्टिसिपेट होते, म्हणून मी इथे NSS हे ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे. आणि तिथे तुम्हाला काय करायचं आहे, क्रिएट ट्रान्झॅक्शन करायचं आहे. आणि क्रिएट ट्रान्झॅक्शन केल्यानंतर तुमचं ट्रान्झॅक्शन काय होणार आहे, सक्सेसफुल होणार आहे. ओके, याच पद्धतीने मी काय केलं, दुसरी फॅकल्टी सिलेक्ट केली, ती म्हणजे सायन्स. ओके, सो मी पुन्हा काय केलं, सिलेक्ट फॅकल्टीमध्ये गेलो, तिथे फॅकल्टी कॉमर्स सिलेक्ट, सॉरी सायन्स सिलेक्ट केली, सायन्स सिलेक्ट केली. त्याच्यानंतर मी तिथे कॅटेगरीमध्ये गेलो आणि कॅटेगरी NSS सिलेक्ट केली. सो नंतर पुन्हा मी शो केलं, तर शो केल्यानंतर मला इथे 16 विद्यार्थी दिसले, म्हणजे कॉमर्सचे 9 आणि सायन्सचे 16 असे टोटल मिळून 25 विद्यार्थ्यांचे मी काय केलेले आहे, चलन कि सॉरी ट्रान्झॅक्शन क्रिएट केलेलं आहे. इथे क्रिएट ट्रान्झॅक्शन ऑप्शन आहे, त्यावर काय केलं, सरतेशेवटी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर मला मेसेज आला ट्रान्झॅक्शन क्रिएट सक्सेसफुली, आणि नंतर मी ओके यावर क्लिक केलं. ओके, आता तिसरी जी काही स्टेप्स आहेत ती म्हणजे ऑर्डिनन्स 163 पुन्हा तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे क्रिएट चलन या नावाचं ऑप्शन आहे. सो क्रिएट चलनमध्ये तुम्ही क्लिक करा, तिथे तुम्हाला एकच ऑप्शन येतं की सिलेक्ट सिलेक्ट कॅटेगरी. ओके, सो इथे सिलेक्ट कॉलमला क्लिक केल्यानंतर तिथे एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे NSS, कारण फक्त आपण जे काही आत्ता माहिती भरली ती कोणत्या याची भरली, NSSची. सो इथे NSS सिलेक्ट केलं आणि ते काय केलं, शो केलं. इथे शो केल्यानंतर इथे तुम्हाला बघा की क्रिएट नेम आणि इथे तुमचं ट्रान्झॅक्शन नंबर, नंबर ऑफ स्टुडंट, फीज आणि सिलेक्ट ऑल असे ऑप्शन आलेले. आता माझ्याकडे कॉमर्सचे वेगळे आणि सायन्सचे वेगळे असल्या कारणामुळे तिथे 2 transactions निर्माण झाले, 2 चलन काय झाले, क्रिएट झाले. सो मी काय केलं, दोन्ही याच्यावर काय केलं, क्लिक केलं आणि इथे ॲड चलन केलं. आता मी ज्यावेळेस ॲड चलन बटनावर क्लिक करतो आहे तर त्याच्यानंतर मला बँक डिटेल काय करावी लागते, द्यावी लागते. आता प्राध्यापक मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही इथे ॲड डिटेल टाकताना किंवा इथे बँकेचं नेम टाकताना ज्या बँकेमध्ये तुम्हाला NSSचे पैसे येतात किंवा त्याच बँकेचं नाव तुम्हाला इथे देणं अपेक्षित आहे. आता काही काही महाविद्यालयात काय करतात, NSSचं सेपरेट अकाउंट आहे आणि प्राचार्यांच्या नावांचं एक सेपरेट अकाउंट आहे. सो काही वेळेस काय केलं जातं की NSSचे जे काही पैसे आहेत ते प्राचार्यांच्या नावानेच त्याच खात्यात जमा होत असतील. तुम्ही जे NSS ऑफिसला जे काही रेकॉर्डला अकाउंट दिलेलं आहे त्याच अकाउंटमधून तुम्ही काय करायचं आहे, डिटेल इथे
भरायचे आहे. सो मी इथे संपूर्ण डिटेल भरली, म्हणजे बँक अकाउंट नेम भरलं, नंतर बँक अकाउंट नंबर टाकला, नंतर बँक अकाउंट बँकेचं नाव टाकलं, नंतर ब्रांच नेम टाकली आणि IFSC कोड, या सगळ्यांची माहिती मी वन बाय वन इथे टाकल्यानंतर इथे मी काय केलं, सबमिट केलेलं आहे. सबमिट केल्यानंतर मला पुन्हा एकदा मेसेज आला, तो म्हणजे की चलन क्रिएट सक्सेसफुली, आणि इथे ओके केलं, म्हणजे तीन नंबरची स्टेप्स आपली काय झाली, कंप्लीट झाली. आता तुम्हाला चार नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, ते म्हणजे प्रिंट रिपोर्ट ऑब्लिक चलन. ओके, सो प्रिंट रिपोर्टवर काय केलं, मी क्लिक केलं. रिपोर्ट क्लिक केल्यानंतर मला इथे दोन काय झाले, ट्रान्झॅक्शन दिसले किंवा दोन चलन मला दिसले. आता दोन्ही चलनावरती सेम अमाऊंट आहे, फक्त त्यांचा ट्रान्झॅक्शन नंबर हा वेगवेगळा आहे. सो मी दोन्हीपैकी कोणतंही एक चलन काय करू शकतो, प्रिंटआउट करू शकतो. मी सपोज एक नंबरचं जे काही चलन होतं ते मी काय केलं, प्रिंट चलनमध्ये प्रिंट केलं. प्रिंट केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचे चलन काय होणार आहे, निर्माण होणार आहे, ज्यांमध्ये एक यूजर कॉपी आहे, एक युनिव्हर्सिटी कॉपी आहे, आणि तिसरं बँक कॉपी आहे. ओके, सो मी आता काय केलं, 25 विद्यार्थ्यांची माहिती भरली, म्हणून मला चलन किती निर्माण झालं, 500 रुपयाचं चलन निर्माण झालं. सो मी काय केलं, ते 500 रुपये टोटल अमाऊंट 500 रुपये निर्माण झालेली होती ती. त्याच्यानंतर बँकेला RTGS NEFT करायचं असतं, म्हणून त्यांना काही कमिशन द्यावं लागतं. माझ्या मते 10,000 रुपयापर्यंत 2.36 रुपये आहे. हे बँकवाईज वेगवेगळं असणार आहे, तुम्ही बँकेशी संपर्क करा किंवा नेटवर देखील तुम्हाला ती माहिती भेटेल. ओके, तुम्हाला हे जे काही चलन निर्माण झालेलं आहे, या चलनाबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, एक चेक द्यायचा आहे आणि बँकेतून RTGS NEFT करायचं आहे. ओके, सो RTGS NEFT केल्यानंतर इथे सरतेशेवटी सगळ्यात महत्त्वाचं एक माहिती दिलेली आहे, ती म्हणजे अपलोड डॉक्युमेंट्स फॉर व्हेरिफिकेशन. या अगोदर आपण काय करत होतो, प्रत्यक्ष NSS ऑफिसला बाय हँड जाऊन आपण ते डॉक्युमेंट जमा करत होतो. आता जमा करण्याची आवश्यकता अद्याप सांगितलेली नाही आहे, त्यांनी अपलोड व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट अपलोड करावयास सांगितलेलं आहे. तर कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे तिची लिस्ट आपण बघणार आहोत. इथे तुम्ही 5 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करा, अपलोड डॉक्युमेंट फॉर व्हेरिफिकेशन. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही महत्त्वाचे माहिती इथे भरायची आहे, ज्यामध्ये सिलेक्ट कॅटेगरी आहे. ओके, कॅटेगरी कोणती आहे आपली, NSS. मागाशीसुद्धा कॅटेगरी NCC, NSS, स्पोर्ट्स, कल्चर किंवा रिसर्च आहे, आपली NSSची आहे, म्हणून आपण काय केलं, NSS इथे सिलेक्ट केलं. नंतर इथे तुम्हाला दोन नंबर विचारलेले, एंटर ट्रान्झॅक्शन ID. आता इथे ट्रान्झॅक्शन ID कोणता देताल बघा, चार नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्ही प्रिंट चलन किंवा रिपोर्टमध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला दोन ट्रान्झॅक्शन निर्माण झाले होते. आता दोन्ही ट्रान्झॅक्शन सेम अमाऊंट आहे, म्हणून तुम्ही दोन्हीपैकी एक घेऊ शकता, पण जी प्रिंटआउट काढलेली आहे तीच तुम्ही ट्रान्झॅक्शन घ्या. मी एक नंबरची प्रिंटआउट काढली, म्हणून याचा सरते शेवटी नंबर काय होता, 10 होता. सो मग मी इथे काय घेतला, 10 घेतला, 21070010 असा घेतला. माझे विद्यार्थी किती आहे, 25 व्हॉलेंटियर आहे, म्हणून मी इथे 25 केलं. आणि इथे तुम्हाला अपलोड फाईल सांगितलेली आहे आणि चूज फाईल किंवा फाईल तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, नंतर तुम्हाला अपलोड करायचे आहे. तर या फाईलमध्ये तुमचे कोणकोणते डॉक्युमेंट असायला हवे हे मी एक जरा जनरल तुम्हाला माहिती देतो. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट अटॅच, कोणकोणते डॉक्युमेंट अटॅच करायचं. नंबर 1, कवरिंग लेटर, की ऑर्डिनन्स 163चा लाभ या विद्यार्थ्यांना भेटावा असं डायरेक्ट एक काय करा, कवरिंग लेटर आपण जसं बनवत होतो तसं माननीय संचालक NSS विभागांच्या वतीनं तुम्ही काय करा, कवरिंग लेटर तयार करा. दुसरं काय करायचं, दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट, की रेग्युलर ॲक्टिव्हिटीच्या लिस्ट लास्ट 2 इयरच्या द्यायच्या आहे. कोणत्या, 19-20 आणि 20-21ची यादी, ह्या दोन सलग 2 वर्षाच्या याद्या तुम्हाला द्यायच्या आहे. तिसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट द्यायचं, स्पेशल कॅम्प लिस्ट 1 इयर, ज्या वर्षामध्ये विद्यार्थ्यांनी स्पेशल कॅम्प अटेंड केलेला आहे त्यांची यादी तुम्हाला इथे द्यायची आहे. चार नंबरचं डॉक्युमेंट आहे रिपोर्ट ऑर्डिनन्स 163चा, इलिजिबल व्हॉलेंटियर्स लिस्ट. जसं माझ्याकडे आता 25 विद्यार्थी इलिजिबल होते, ज्या 25 विद्यार्थ्यांचा मी रिपोर्ट जनरेट केला, जसं की कॉमर्सचे 7 विद्यार्थी आणि कॉमर्सचे 9 विद्यार्थी आणि सायन्सचे 16 विद्यार्थी, असे 25 विद्यार्थ्यांचा एक सेपरेट रिपोर्ट तयार होतो, तो रिपोर्ट इथे अटॅच करायचा आहे. नंतर 5 नंबरचं डॉक्युमेंट आहे चलन पेड, जे युनिव्हर्सिटीची जी कॉपी होती, मागाशी मी यूजर कॉपी, युनिव्हर्सिटी कॉपी आणि बँक कॉपी सांगितली. बँक कॉपी काय करेल, चलन त्यांचं काढून घेईल आणि बाकीच्या 2 याच्यावर शिक्का मारून तुमच्याकडे देईल. त्यापैकी एक जी काही युनिव्हर्सिटी कॉपी आहे ती कॉपी काढायची आणि ती काय करायची, अटॅच करायची. सो ती पण कॉपी स्कॅन करायची आहे, ती इथे एकच PDF करायची आहे. नंतर काय करायचं, सर्टिफिकेट डिमांड लिस्ट तुम्हाला तयार करावायची आहे. सर्टिफिकेट डिमांड लिस्टचा फॉर्मॅट तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, सिरियल नंबर, नेम ऑफ व्हॉलेंटियर, त्याची कोणती फॅकल्टी आहे, म्हणजे BA, BCom, BSc वगैरे वगैरे. नंतर तो इलिजिबिलिटी नंबर, ओके, त्या विद्यार्थ्याचा इलिजिबिलिटी नंबर द्या, PRN नंबर द्या,
ओके नंतर त्याचा फर्स्ट इयरच्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीच्या लिस्टमध्ये त्याचं किती नंबरला नाव होतं ते द्यायचं आहे. म्हणजे कदाचित पहिल्या वर्षीच्या यादीमध्ये त्याचं 50 जर युनिट असेल तर त्याचं सपोज 35 नंबरला नाव आहे, तर दुसऱ्या वर्षाच्या यादीमध्ये त्याचं 5 किंवा 10 नंबरलाच नाव त्याचं असू शकतं. सो असे नंबर तुम्हाला द्यायचे आहे, म्हणजे फर्स्ट इयरच्या यादीमधला नंबर आणि सेकंड इयरच्या यादीमधला नंबर असे दोन कॉलम करायचे आहे. नंतर त्यांनी स्पेशल कॅम्प जो काही अटेंड केला तर त्याची डेट आणि त्याचा प्लेस, डेट इयर आणि त्याचं प्लेस द्यायचं. जसं की 20 डिसेंबर 2000, मी एक्झाम्पल सांगतोय, 20 डिसेंबर 2019 ते 26 डिसेंबर 2019, मी एक्झाम्पल सांगितलं असे 7 दिवसात त्यांनी कॅम्प केला, XYZ गावाचं नाव आहे त्या गावात केला, तर त्याची डिटेल तुम्हाला इथे द्यायची आहे. आणि सातवं महत्त्वाचं डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता ॲडिशनल डॉक्युमेंट म्हणून, ते म्हणजे सर्टिफिकेटची PDF जी आपल्या NSS पोर्टलला BCUD मध्ये अपलोड केलेली आहे, त्यांनी विद्यापीठांनी इथे अपलोड करून दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही इथे अटॅच करू शकता. त्यांमधला अकाउंट आणि हा अकाउंट जवळजवळ तुमचा सेम असायला हवा. सो एवढी लिस्ट तुम्ही एवढं डॉक्युमेंटची एक काय करा, PDF तयार करा आणि ती PDF काय करून टाका, इथे तुम्हाला अपलोड करावायची आहे. इथे तुम्ही फाईल सिलेक्ट केली आणि इथे तुम्ही अपलोड कराल, तिथे तुमचं पूर्णपणे ट्रान्झॅक्शन कम्प्लीट होणार आहे. ओके सो या पद्धतीने तुम्ही ऑर्डिनन्स 163 प्रोसेस करू शकता. सो काही शंका असेल्स तुम्ही माझा व्हॉट्सअप नंबर 9762130933 यावर देखील संपर्क करू शकता. अदरवाईज माझा कॉलिंगचा देखील एक नंबर आहे 9370402086, यावर कॉल करू शकता. दोन्हीपैकी जर मी बिझी असेल तर तो कॉल कदाचित मी उचलणार नाही किंवा कट करू शकतो, तर तुम्ही मला व्हॉट्सअपला देखील मेसेज हा करू शकता. तसेच अधिक माहितीसाठी आपला NSS विभाग तत्पर आहे, तर NSS विभागाशी देखील तुम्ही संपर्क करू शकता. सो तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे. थँक्यू सो मच. जय हिंद.